जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नुकताच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारत एक हाती सत्ता मिळवली आहे तर भारतीय जनता पार्टीचा धुव्वा उडालाय। यावर राज्यात पुन्हा निवडणुका लागल्या तर भाजपाचा पराभव होईल असे वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी केले असून राज्यात भाजपा पराभूत होईल या खडसेंच्या वक्तव्यावरून खडसेंनी एक मार्केट कमिटी जिंकली तर खडसेंना राज्य जिंकल्यासारखं वाटतंय असं म्हणत गिरीश महाजन यांनी देखील टोला लगावलाय। कर्नाटकाची निवडणूक भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। साऊथ इंडियामधलं एकमेव राज्य हे बीजेपीच्या हातामध्ये होतं। आत्ता जे निकाल हाती येत आहे त्यानुसार असं दिसत आहे की काँग्रेसला जवळपास 130 ते 131 जागांवर विजय मिळू शकतो। काँग्रेसला एक हाती सत्ता या ठिकाणी आलेली आहे। कर्नाटकामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 26 किलोमीटरचा रोड शो केला। माननीय अमित शहासाहेब गेलेत, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी ठाण मांडून होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी गेले होते, अगदी आमच्या जळगाव जिल्ह्यातील संकटमोचक म्हणून जे जाणवतात ते गिरीश महाजन भाऊ त्या ठिकाणी 15 दिवस मुक्कामाला होते। पण या संकटमोचकाचाही त्या ठिकाणी फार प्रभाव झालेला दिसत नाही आहे। एकंदरीत कर्नाटकाच्या जनतेने या महागाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जनमत या ठिकाणी नोंदवलेलं आहे। आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर काँग्रेसला आता कुणाच्याच मदतीची गरज नाही आहे। याच्यावरून जर चित्र आपण पाहिलं तर या देशामध्ये बीजेपी विरोधी असं जनमत तयार होताना दिसतं आहे। प्रश्न होता कर्नाटक निकालासंदर्भात खडसेंनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की भाजपचे संकटमोचक गिरीश भोपन तिथं होते, करिश्मा करू शकले नाही आणि एकंदरीत महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्या कर्नाटकच्या जनतेने आकवून दिला आहे खरं आहे। मी त्या ठिकाणी गेलो होतो, 10 पैकी 5 जण आमच्या त्या ठिकाणी आलेले आहेत, 50% विजय मला मिळाला। पण खडसे साहेबांना म्हणा आपण मुक्तनगर पुरतो बघा, एक मार्केट कमिटी जिंकला म्हणून पोखलँडवर मिरवणूक काढतात, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या लेवलचा माणूस आणि एक मार्केट कमिटी जिंकली म्हणून पोखलँडवर जाऊन नाचून राहिला आहे, म्हणजे मला तर कमालच वाटली त्यांची। काय बोला होता मी त्यांच्याबद्दल। आणि म्हणून तुम्ही तुमच्या मतदारसंघापुरतं बघा, जिल्ह्यात तुमचं काही राहिलं नाही। आता आम्ही दूध संघामध्ये हो, काय इथे जिल्हा बँक आहेत, सगळं गेलं त्या ठिकाणी हातून आहे काय त्यांचं राहिलेलं। इकडनं तिकडनं एक मार्केट कमिटी आली म्हणून त्यांना तर असं केलं की जसं की त्यांनी महाराष्ट्र जिंकला आहे आणि म्हणून सगळे मिळून मार्ग परिवार मिळून पोखलँडवर जाऊन नाचून काय राहिले, अहो तब्येतीला मानवेल तसंच करा जरा साहेब, तेवढंच माझं इथं म्हणणं आहे। संघा बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 10 जागा होत्या आणि त्या 10 जागा मी बघत होतो, माझ्याप्रमाणे अनेक लोक होते त्या ठिकाणी बघत होते। पण त्या 10 जागांपैकी जवळपास 5 जागा आम्ही त्या ठिकाणी विजयी झालेलो, जवळपास खरं म्हणजे 7 जागा येतील अशी अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी होती, पण 2 जागा कमी पडलो, 5 जागेवर आमचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे। आत्मपरीक्षणचं म्हणता येत नाही, आपण बघितलं असेल तर इतक्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या, आम्ही अनेक ठिकाणी जवळपास देशामध्ये जवळपास 75-70 ठिकाणी भाजपच आहे आपण बघतात, काँग्रेस कुठल्या राज्यामध्ये? ठीक आहे, एखाद्या अँटी कंपन्सेशन असते, काही कारणं असू शकतात, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी हारलेलो आहे, पण आम्ही ती हार आता मान्य केलेली आहे आणि या संदर्भामध्ये निश्चित आत्मपरीक्षण आम्ही करू, त्याच्यावर का हारलो याचंही कारण, का कमी पडलो, खरं म्हणजे इतकी अपेक्षा आम्हालाही नव्हती इतक्या कमी जागा आमच्या येतील, पण त्या आलेल्या आहेत आणि निश्चित याच्यावर आत्मपरीक्षण म्हणू किंवा आपण कारण ज्याची विमासा जी आहे ती या ठिकाणी निश्चित करू। या बातमीत इथेच थांबूया, ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।